त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, अखेर नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे, पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विलास, न्यूज 18 लोकमतनं ज्या सगळ्या हालचालींची माहिती सकाळपासून द्यायला सुरुवात केली होती की या प्रकरणाचे म्हणजे गांभीर्य वाढत चाललंय, जे संकेत न्यूज 18 लोकमतने देत होते की त्याच्यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय, नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचे वकील जे आहेत त्यांनाही या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी पाचारण करण्यात आलं होतं. सकाळपासून ईडीच्या 4 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची चौकशी सुरू होती. वेगवेगळ्या 70 प्रश्नांच्या आधारावर त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाही. त्यांनी त्यांचे सहकारी त्यांच्या सहकाऱ्याला म्हणून त्यांच्या वकिलांना सुद्धा पाचारण करण्यात आलं, अकाउंटंटला सुद्धा पाचारण करण्यात आलं. ही सुद्धा आपल्याला माहिती समजते, पण तरीही त्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक मिळाली नाही. हवालाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा पैशांचा व्यवहार कसा झालाय, गेल्या 17 ते 18 वर्षातली वेगवेगळ्या प्रकारची 4 प्रकरणं आहेत, मग ती नागपाडा असो, भांडूप असो, भेंडी बाजार असो किंवा त्याचबरोबर कुर्ला असो, या ठिकाणी झालेल्या जमिनींच्या व्यवहारामध्ये दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांबरोबर सुद्धा यांनी व्यवहार केला का, हवालाच्या माध्यमातून पैशांची कशा प्रकारे उलाढाल केली आणि कशा प्रकारे नवाब मलिक यांनी या सगळ्या विषयामधले व्यवहार जे आहेत ते कागदावर दाखवले, तर ईडीकडे ईडीची तपास पद्धती जर का आपण बघितली तर जोपर्यंत पक्के धागेदोरे त्यांच्या हातात येत नाही तोपर्यंत ते अशा प्रकारचं पाऊल उचलत नाही. किंवा ते नोटीस तरी देतात, पण आज नोटीस तर देतात ईडीच्या 4 अधिकाऱ्यांच्या टीमनं सीआयएसएफच्या पथकासह ज्या पद्धतीनं त्यांच्या घरी नूर मंदिरला जाऊन बरोबर त्यांच्यावर ही कारवाई केली आणि 8 तासाच्या या चौकशीच्या नंतर अखेर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, अखेर नवाब मलिक यांच्या अटकेची कारवाई समोर आल्याच्या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाल्याचं दिसत आहे. आपण आता बघतो मुंबई पोलिसांचा मोठा ताफा आहे आणि समोरच कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. एकूणच कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला माहिती आहे की काही मिनिटांपूर्वीच नवाब मलिक यांना अटक करून या क्षणी त्यांना मेडिकलसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ही सकाळी कारवाई झाली ती पाहता एकूणच असं वाटतंय की या सगळे जे काही कागदपत्र किंवा या संदर्भातले महत्वाचे धागे दोरे असल्याशिवाय ईडीकडून अशा पद्धतीची कारवाई केली जाणार नाही. नेमकं काय आहे याबाबतलं सत्य आणखी बाहेर येईल, पण या क्षणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांची आक्रमकता आपल्याला बघायला मिळते की मुंबई पोलिसांची टीम इथे आहे, सीआयएसएफचे ईडीच्या बाजूला जवान आहेत आणि इथे मात्र एसआरपीएफची प्लॅटून आपल्याला बघायला मिळते. आपण दृश्य दाखवूया, थेट दृश्यांकडे जाऊया आणि आपल्या लक्षात येईल की समोर कार्यकर्ते आणि अलीकडे पोलीस अशा पद्धतीनं बॅरिकेडिंगच्या आसपास ही गर्दी बघायला मिळते. मुंबई पोलीस कार्यकर्त्यांना समजवताना बघायला मिळत आहेत. एकूणच शांततेनं हे सगळं घ्या असं आवाहन एनसीपीचे सुप्रीमो शरद पवार यांनी जरी सांगितलं असलं तरी आता अटकेनंतर मात्र कार्यकर्त्यांना आवरणं पोलिसांना कठीण झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची ही आपण गर्दी बघतोय, त्याच्यानंतरची आपण दृश्य बघतोय. विशेष म्हणजे आज सकाळी जेव्हा नवाब मलिक यांना 4:30 सुमारास या कारवाईला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता बघितलं एक 10:30 तासांचा कालावधी उलटलेला आहे, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ईडी ही अरेस्ट दाखवू शकेल असं वाटलं होतं, पण त्याआधीच म्हणजे भर दुपारी ही अरेस्ट दाखवण्यात आलेली आहे. नवाब मलिक बाहेर पडले, त्यांनी घोषणाबाजी केली, सीआयएसएफच्या जवान त्यांच्या गाडीत बसवले आणि थेट जे जे हॉस्पिटल त्यांना नेण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच आपली ही इथली परिस्थिती बघतोय की ही नियंत्रणात राहावी म्हणून मुंबई पोलिसांनी सर्वतोपरी काळजी घेतलेली बघायला मिळते. पण विशेष म्हणजे या दृश्यांमधून आपण याची सगळ्याची दाहकता बघू शकतो, कदाचित ही गर्दी काही वेळात अधिक वाढू शकेल जर मुंबई पोलिसांनी कोपऱ्या कोपऱ्यावरचा जर बंदोबस्त वाढवला नाही. ही एकूणच दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर की मुंबई पोलीस, सीआयएसएफ आणि एसआरपीएफचे जवान कशा पद्धतीने इथे उभे आहेत. स्वाती, जर आता ही अटकेची कारवाई करण्याच्या पूर्वीची आधीची प्रक्रिया पूर्ण केली जाते म्हणजे त्यांची मेडिकल तपासणी केली जाते, त्याच्या नंतरची प्रक्रिया काय असेल, कोर्टात त्यांना कधीपर्यंत हजर केलं जाऊ शकतं, पीएमएलए कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाऊ शकतं असं कळतंय, त्या संदर्भातले काही अपडेट्स आहेत आपल्याकडे, काय माहिती आहे कोर्टामध्ये? जेव्हा या क्षणी कोर्टा त्यांना नेण्यात आलेले मेडिकलसाठी, याचाच अर्थ असा आहे की त्यांना आजच कोर्टात संध्याकाळपर्यंत सादर करण्यात येईल, कारण आपल्याला माहिती आहे का या पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी किंवा मग गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना आजच्या आज मेडिकल होम मग कोर्टात प्रोड्यूस करावं लागतं. कोर्ट काय निर्णय द्यायचं किंवा जामीन द्यायचा नाही द्यायचा या संदर्भात ते ठरवतीलच, पण सध्या तरी असं लक्षात येते की आता आपण काही कार्यकर्त्यांशी बोलायचा कदाचित प्रयत्न करूया की सकाळपासून तुम्ही इथे थांबलात, कदाचित अरेस्ट होईल अशी मला भीती वाटत होती आणि आता अरेस्ट झालेला आहे फायनली अरेस्ट झालंय काय आम्हाला नाही माहिती, आम्हाला आता माहिती पडलं तुमच्या सोबत.